सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाप रे, काय उकाडाय बाई ग, सकाळी का दुपारी तेच कळत नाही. अरे बाबा. अरे लिंबू पाणी कोणी घेणार? अरे वा नंदिनी, इतक्यात उन्हाळ्याची तयारी सुद्धा सुरू केलीस. अगं छत्री पण ठेवते का? का काय, पाऊस कधी पडेल सांगता येत नाही ना. नंदिनी मॅडम, एखादं स्वेटर जरी ठेवलं ना बागेत तरी मुंबईत आता कोणाला नवल नाही वाटणार. खरंय ग, खरंय. आज येताना देवळात जाऊन आले ना तेव्हा देवाला नवस केला, म्हटलं एकदा काय तो ऋतू कन्फर्म कर. माणसं उगाच आजारी पडतायत. आता काल नाही का तू आजारी पडलीस अचानक? हो, पण मी माझं काम नाही चुकवलं, मीटिंगला गेले मी. अरे वा, कशी झाली तुझी मीटिंग? रजनी किती गोड असतेस. दृष्ट काढावी ग बाई. अरे छान असतेस. कसं आहे माहितीये का, आजच्या तारखेतले अंक आणि रजनीच्या जन्म तारखेतले अंक मला असं सांगतायत की आजचा दिवस आपल्या मॅडम एकदम खुश असणार आहेत. काय, आज नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. आजचा दिवसच का, मी आता नेहमीच अशी आनंदी राहणार आहे. निदान दाभोळकरांचा प्रोजेक्ट संपेपर्यंत तर नक्कीच. अगं कशी झाली मीटिंग आणि काय झालं का एवढं? हसतीस ती? मीटिंग छानच झाली, ती चांगलीच होणार होती. पण मीटिंग नंतर जे सगळ्यात महत्वाचं आहे, दाभोळकरांनी आम्हाला, म्हणजे मला आणि जयला, तर दाभोळकरांनी आम्हाला डिनर ऑफर केला. मग मला काय आवडतं काय आवडत नाही सगळं विचारत होते ते. काय रजनी, तू नक्की दाभोळकरांनाच भेटलीस ना? हो. दाभोळकरच होते ते. बापरे, मला आता सगळं लिंबू पाणी संपवावं लागेल, चक्कर जाईल मला. अगं खरं सांगतेस तू हे? मग दाभोळकरांनी आम्हाला जेवायला घातलं कारण त्यांना आमची टीम खूप आवडली, म्हणजे माझी आणि जयची. आणि खरं सांगू, काल जय ज्या पद्धतीने बोलत होता ना मीटिंग मध्ये, गॉड, इट वॉज अमेझिंग, जस्ट अमेझिंग. तुम्ही हसायला हवं होतं तिथे. खर तर जय खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि आता ते सगळ्यांना कळेल. जेव्हा त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट त्यालाच मिळेल. तू मीटिंग विषयी सांग ना. मीटिंग विषयीच सांगते काका मी. मीटिंग एकदम स्मूथ झाली हो, एकदम स्मूथ, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि जेवताना ना मला ठसका लागला एकदम, तर जय इतका कासावीस झाला आणि मग पटकन पाणी दिलं त्याने मला. आणि आणि मग जेवणानंतर त्याने मला आईस्क्रीम पण भरवलं. अदिती मॅडम, उचलत आहे?